मराठी चित्रपटसृष्टीत महिलाचा दगड ठरलेल्या दुनियादारी या सुप्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शन करणारे प्रतिभावान अभिनेते दिग्दर्शक म्हणजेच संजय जाधव हो। आज मराठी सिनेसृष्टीत त्यांची उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे संजय यांनी करिअरच्या सुरुवातीलाच अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे तर आज आपण अशा प्रतिभावान सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शकाबद्दल जाणून घेणार आहोत या विस्तृत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कृपाली दाभाडकर आणि आपण पाहताय शॉर्ट न्यूज मराठी संजय यांनी करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात केली मराठीतील प्रसिद्ध छायाचित्रकार आणि दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी दिग्दर्शित केलेल्या दुनियादारी या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन इतिहास रचला तसंच आई शपथ साच्या आत अशा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचे छायाचित्रण चेकमेट सिनेमासाठी कथालेखन पटकथालेखन छायाचित्रण आणि दिग्दर्शन अशी चौकोनी भूमिका त्यांनी निभावली मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांना दादा या नावानेही ओळखले जाते संजय यांनी त्यांच्या चित्रपटांमधून नेहमीच नौक्या कलाकारांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी दिली आहे त्यांच्या विविध चित्रपटांमधून अनेक कलाकारांनी त्यांचे नशीब अजमावून पाहिले केमिकल इंजिनियर असलेले संजय जाधव हो, यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे सत्तर रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला संजय यांना लहानपणापासूनच चित्रपटाचे आकर्षण होते त्यामुळे चित्रपट क्षेत्र चित्रपट क्षेत्रात चे, काम करण्याची आवड त्यांना तेव्हाच निर्माण झाली होती केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सिनोमॅटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली हिंदी मराठी आणि तेलगू चित्रपटांमध्ये त्यांनी देखील केली दोन हजार आठमध्ये चेकमेट या मराठी चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले हा चित्रपट चांगलाच गाजला होता त्यानंतर तन त्यांनी मागे वळून पाहिले नाही चेकमेटनंतर रिंगारिंगा फक्त लढमना दुनियादारी पॅरवाली लव्ह स्टोरी तुही रे गुरु येरे रे पैसा लकी खारी बिस्किट आदी सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले सिनेमासोबतच त्यांनी काही मराठी मालिकांचीही निर्मिती केली त्या मालिकांमधील झी मार झी मराठीवरील गाजलेल्या दिलदोस्ती दुनियादारी या मालिकेचा समावेश आहे त्यासोबतच स्टार प्रवाहावरील थरारक मालिका दुहेरी झी युवावरील कॉलेजच्या तरुण तरुणींचे भावविश्व मांडणारी फ्रेशर्स इत्यादी हिट मालिकांची निर्मितीही त्यांनी केली होती सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शकांसोबतच संजय यांनी अभिनयातही चांगला ठसा उमटवला आहे मध्यंतरी झी मराठीवर आलेल्या काय घडले त्या रात्री या थरारक मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर देखील पदार्पण केले होते या मालिकेत संजय यांनी विश्वजित चंद्रा ही प्रमुख भूमिका साकारली होती या मालिकेतील त्यांच्या लुकचे चाहत्यांनी चांगलेच कौतुक केले होते संजयजी लवकरच आता प्लॅनेट मराठी मराठीच्या माध्यमातून वेब सिरीज देखील घेऊन येणार आहेत याचा अंदाज त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून येतो आहे मालिका सिनेमॅटोग्राफी दिग्दर्शन या व्यतिरिक्त त्यांनी मॅट डान्स शो महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिॲलिटी शोचे प्रशिक्षण देखील केले होते तसेच फिल्म मॅजिक ही फिल्म स्कूल त्यांनी फेब्रुवारीमध्ये सुरू केली आहे त्यांच्या या नव्या उपक्रमाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवून त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या संजय यांच्या आत्तापर्यंतच्या सिनेमामध्ये सई तामनकर स्वप्नील जोशी तेजस्विनी पंडित अंकुश चौधरी उर्मिला कानेटकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या कलाकारांना या चित्रपटांमधून चांगल्याच प्रसिद्धीच चांगलीच प्रसिद्धी, प्रसिद्धी मिळाली होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शॉर्ट न्यूज मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा